छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या जिद्दीला यश आलंय. अवघ्या 5 दिवसात अत्यंत कठीण तपासाचे टप्पे पार करत शहर पोलिसांनी खुनी पोलीस आणि त्याच्या मित्राच्या मुसक्या आवळल्या. कर्तव्य दक्ष पोलीस आयुक्त मनोज रोया आणि त्यांच्या टीमने केलेल्या या कामगिरीची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. साजापूर शिवारामध्ये MIDC वळस पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सचिन साहेबराव नरोडे यांचा एका अज्ञात आरोपींनी निर्गुणरित्या बंदुकीची गोळी झाडून खून केलेला होता. त्या संदर्भाने माननीय पोलीस आयुक्त लोहिया सर आणि क्राईम टीम तसेच MIDC वळस पोलीस स्टेशनची टीम यांना तपासात सांघिकरित्या यश आलेले आहे. त्या तपासाचा उलगडा केला असता रामेश्वर काळे आणि लक्ष्मण जगताप या दोन आरोपींनी सचिन साहेबराव नरोडे खून केल्याची माहिती आमच्या प्राथमिकरित्या समोर आलेली आहे. रामेश्वर काळे याने त्याच्या पत्नीशी असलेले अनैतिक संबंध याचा सूडबुद्धीने सचिन नरोडे याचा खून केल्याची माहिती प्राथमिकरित्या आमच्या समोर आलेली आहे. सर, आरोपी काय करत होता आणि काय त्याचं पार्श्वभूमी आहे? आरोपी रामेश्वर काळे हा पोलीस कॉन्स्टेबल होता आणि तो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलामध्ये कार्यरत होता, पण तो सध्या सस्पेंडेड होता एका ICP ट्रॅकमध्ये. आणि त्याचा सोबती लक्ष्मण जगताप हा त्यासोबत व्यवसाय करत होता. कारण काय सर? त्यावर आमचा तपास चालू. नरोड्यांचे वाहन देखील जाळले होते सर, वाहन. प्राथमिकरित्या माहिती घेतली असता सचिन नरोड्याचा 7 जानेवारी रोजी याच वर्षी त्याची जी गाडी होती ती जळाली होती. त्या संदर्भात सुद्धा आम्ही रामेश्वर काळे याच्याकडे विचारपूस केली असता त्या संदर्भाने त्याने प्राथमिकरित्या आम्हाला माहिती दिलेली की ती गाडी त्यांनी जाळली होती.